एक नोटीस सुद्धा तुमची रेकॉर्डवर नाही. तुमचा मनमानी कारभार हा वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे मार्गदर्शक आमचे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे खपवून घेणार नाहीत. जो कोणी कायदा हातात घेईल त्याला शासन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. घर आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. नोटीस दिल्या जाते. नोटीस दिल्यानंतर त्या लोकांना कुठल्या प्रकारचा कालावधी घर खाली करण्यासाठी दिला जात नाही. कॉर्पोरेशन कडून कुठली नोटीस नाही. SRA कडून त्यांना कुठली नोटीस नाही. वर्तमानपत्रामध्ये कुठेतरी जाहीर प्रकटन केलं आणि त्या माध्यमातून तिथल्या लोकांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी आज सकाळी 6 वाजता बुलडोझर आणि शेकडो पोलीस फौज फाटा त्या ठिकाणी घेऊन गेले. महानगरपालिकेकडे जेवढ्या गाड्या असतील, अतिक्रमण विभागाच्या गाड्या, अतिदक्षता विभागाच्या गाड्या, सगळ्या गाड्या तिथे घेऊन गेलेत आणि त्या लोकांवर त्या ठिकाणी कारवाई केली. त्या घरं पाडण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही तिथं होतो. तिथं आम्ही पाहणी केली. त्या लोकांच्या घरातला गॅस असेल, शेगडी असेल, स्टोव्ह असेल, चुली असतील, त्या अक्षरशः JCB ने त्या ठिकाणी तुडवलेल्या आहेत. आणि ते तुम्ही सांगा की ते जे लोक आहेत ते सकाळपासून चहा त्यांना नाही, पाणी नाही, जेवलेले नाहीत, त्या लोकांची खाण्यापिण्याची जबाबदारी कोण घेणार आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा किंवा राज्याचा शासनाचा कायदा असं सांगतोय की एखाद्याचं घर जर अनधिकृत असेल, ते जर स्थानिक स्वराज्य संस्थेला पाडायचं असेल तर ते घर पाडण्याला काहीतरी प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरचे मुख्य प्रोसिजर म्हणजे त्याला 2 प्रकारच्या नोटीस दिल्या जातात. पहिली नोटीस त्याला इंटिमेशन नोटीस असते की पुढील 15 दिवसांमध्ये तुम्ही आम्हाला तुमचं घर अनधिकृत आहे त्याचे आम्हाला तुम्ही लेखी हे द्या की अनधिकृत घर तुम्हाला पाडावं लागेल. दुसरी नोटीस अशी असते की या दिवशी आम्ही कारवाई करणार, तोपर्यंत तुमच्या घरातलं सामान उचलून घेऊन जा. अशा या 2 प्रकारच्या नोटीस पैकी कुठलीही नोटीस त्या स्थानिकांना दिलेली नाही. त्या ठिकाणी 2 लोकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. त्या लोकांचे जीव टांगतीवर लागलेले आहेत. त्या 2 लोकांच्या जीवाची पर्वा कोणाला नाही आहे. आणि या ठिकाणी अत्यंत म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की ही जबाबदारी घेणाऱ्या या पुणे शहराचे आयुक्त सकाळपासून आमचा फोन उचलत नाही आहेत. त्यांच्या PN ला आम्ही विनंती केली, ते प्रोटोकॉल सांगतात, ते फोन करू शकत नाही आहेत. त्यानंतर आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे गेलो. अतिरिक्त आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यांचा चार्ज कोणाकडे आहे ते सांगत नाहीत. ते म्हटले कोण खेमकर साहेब आहेत त्यांच्याकडे. आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो, त्यांची केबिन सुद्धा मोकळी आहे. या ठिकाणी आयुक्त अवेलेबल नाही आहेत, उपायुक्त अवेलेबल नाही आहेत. त्यानंतर त्यांचा चार्ज त्यांच्याकडे दिला, ते साहेब हजर नाही आहेत. त्यानंतर पुणे शहराची ढोंगीपणाची काळजी करणारे या पुणे शहराचे महापौर साहेब त्यांच्याकडे सुद्धा आम्ही आलेलो आहे, परंतु महापौर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही. हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही कोणाकडे मांडायचा. या लोकांना हे गुरुचे बघा, या ठिकाणी कोणीच नाही आहे. आणि या देशाचे पंतप्रधान ज्यांचा वरती फोटो आहे ते कायम सांगतात की मी या देशाचा चौकीदार आहे. पंतप्रधान सांगतात की माझं या एकाही दिवशी मी गैरहजर राहत नाही. ओ साहेब तुम्ही गैरहजर राहत नाही, तुम्हाला 2च डोळे आहेत, तुम्ही 2 डोळ्यांनी कुठे कुठे बघणार आहात, तुम्ही त्यांची नियुक्ती केलेली आहे, यांना हजर राहायला सांगा. ह्या सगळ्या खुर्च्या मोकळ्या आहेत. आणि या ठिकाणचे जे आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, हे पगारावरती आहेत. यांना जो पगार होतो ना, तो आमचा जो टॅक्स भरतो त्या पगारातून होतोय. 1 दिवस गैरहजर राहिले त्या 1 दिवसाचा गैरहजर असण्याचा पगार हे कोणाला देत आहेत हे आम्हाला सांगणार नाही. तुम्ही आम्ही भेटायला घेत जातो तेव्हा सांगता आम्ही सुट्टीवर आहे. आणि कुठे असता दुपारी तुम्ही येत आहे, तुम्हाला सुट्ट्या जाहीर आहेत, तुम्ही कोणालाच का सांगत नाही. म्हणजे अशा प्रकारचे एवढी हेळसांड लावलेली आहे. यांना कोर्टाचे मुंबई जे हायकोर्टाचे आदेश लोक पाळत नाहीत. इथल्या स्थानिक कोर्टाचे आदेश आहेत की केस पेंडिंग आहे. आजच त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होतं आणि हे आर्ग्युमेंट सुद्धा ऐकलं नाही. काहीही न करता तुम्ही जर या ठिकाणी अशा अमानुषपणे छळ करताय तर हा कोणासाठी करताय. या जनतेसाठी ना, तुम्हाला किमान तुम्हाला एक मत दिलेलं आहे, त्या मताला तर जागा ना. त्या मतात ज्याने मत दिलं तुम्हाला, ज्याने तुम्हाला नगरसेवक बनवलं, तुम्हाला महापौर बनवलं, त्या ठिकाणच्या आमदारांना आमदार बनवलं, खासदारांना खासदार बनवलं, प्रत्येक जण म्हणतात, सकाळपासून तुम्ही TV वर पाहिलं असेल, प्रत्येक जण म्हणतंय की चौकशी करू, माहिती घेऊ, नोटीस दिली की नाही ते बघू. ओ तुम्हाला कसं माहित नाही, नोटीसा दिल्या जातात त्या रेकॉर्डवर नसतात का? एक नोटीस सुद्धा तुमची रेकॉर्डवर नाही. तुमचा मनमानी कारभार
हा वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे मार्गदर्शक आमचे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे खपवून घेणार नाही. जो कोणी कायदा हातात घेईल त्याला शासन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या ठिकाणी तीन भाजपचे आमदार आहेत तरी सुद्धा हा प्रकार त्या ठिकाणी असा घडतो आणि कोणी आपला नगरसेवक आहेत त्या ठिकाणी तीन नगरसेवक अजिबात कोणी आलं नाही काय सांगा. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी तीन आमदार आहेत ते पण आलेले नाही. त्यानंतर मी अधिक तुम्हाला ही माहिती सांगतो. खुल्या माहिती आहे माझी की काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या आदरणीय नीलमताई गोरे यांची अधिकाऱ्यांसोबत मिटिंग झाली. त्यांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत. ते आदेश रेकॉर्डवरती आहेत की 15 जुलै पर्यंत कुठली कारवाई करू नका म्हणून. असे आदेश असताना सुद्धा कारवाई का केली जाते? म्हणजे तुम्ही शासनामध्ये आहात. तुमचं जर कोणी ऐकत नसेल तर राजीनामे दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या खिशामध्ये राजीनामे होते ना याच्या आधी सुद्धा का दिले जात नाहीत राजीनामे? मग आमदार सुद्धा बोलत नाहीत, तिथले स्थानिक नगरसेवक सुद्धा बोलत नाहीत. आणि फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका आल्या की यांना प्रत्येक मताची काळजी असते. त्या ठिकाणी मग सगळे उपलब्ध असतील. आता कुठे गेले सगळे? त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या आदरणीय आमदार साहेबांकडे सुद्धा गेले होते. त्यांना सुद्धा हे प्रकरण माहित आहे. परंतु या त्या वस्तीतल्या सगळ्या लोकांसाठी बीजेपी पक्ष पुढे आलेला नाही, कुठलाही शिवसेना आलेला नाही, राष्ट्रवादी आलेला नाही, शिवसेना आलेला नाही, काँग्रेस आलेला नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 वाजल्यापासून तर आता 2:30 वाजलेले आहेत तरी या ठिकाणी आहेत. आणि मी हे पण तुम्हाला आश्वासन देतोय की या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी स्तब्ध बसणार नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. 9 तारीख तक कोर्ट का आदेश है कि जब तक कोई भी कहीं का भी अनधिकृत बांधकाम कॉरपोरेशन या कोई भी संगठन ने तोड़ना नहीं है. उसके बावजूद हाईकोर्ट का ऑर्डर ये मान्य करते नहीं है. बारिश में ये नियम है कि बारिश में किसी को भी घर से बेघर नहीं किया जा सकता, घर के बाहर स्थलांतर नहीं किया जा सकता. उसके बाद दूसरा कि कोविड का जो इश्यू है, खुद सीएम का बोलना है कि ऐसे हालात में हम ज्यादा कार्रवाई नहीं करेंगे और किसी पे भी 4 से ज्यादा लोग इसमें नहीं रहेंगे. कोई कार्यक्रम, कोई यंत्रणा, कोई काम नहीं करेंगी, ऐसा सीएम साहब का बोलना है. जमावबंदी के सारे नियम पालने चाहिए, कोविड के सारे नियम पालने चाहिए. लेकिन वहां पर जो सुबह से जो कॉरपोरेशन के कम 200 वर्कर है वो लोग काम कर रहे हैं. ऐसे हालात में जो गरीब लोग हैं, बच्चे हैं, औरतें हैं, इनको मारहान किया गया. इनको वहां से घर से जबरदस्ती से निकाला गया, उनके घर तोड़े गए. भर पौष में ये घर तोड़ना ये नियम के खिलाफ है. और जो लोग नियम के खिलाफ काम करते हैं उनका संरक्षण हमारे यहाँ के आयुक्त, क्यों तो आयुक्त का काम था कि ऐसे सिचुएशन में ऑर्डर नहीं देना चाहिए था. लेकिन बिल्डर से हाथ मिलौनी करके इन्होंने आयुक्त ने ऑर्डर दिया. उसके बाद यहाँ के जो स्थानिक जो जिम्मेदार अधिकारी है वो पूरे एब्सेंट है. ना अधिकारी है, आयुक्त है, ना उपायुक्त है, ना अभी देखिए आप महापौर भी नहीं है यहाँ पर जो पूना की जिम्मेदारी ले सकते हैं. तो आप आयुक्त और महापौर से कब से संपर्क करने की कोशिश? हम लोग सुबह 7 बजे से संपर्क करने की कोशिश कर रहे हैं लेकिन कोई भी फोन नहीं उठा रहा है. कोई अवेलेबल फोन नहीं उठा रहा करके हम लोग ऑफिस पे आए. ऑफिस पे आने के बाद भी यहाँ किसी का भी पता नहीं है. आधा घंटा एक घंटा बोल के हमको ऐसा रुकाया गया है. हम उनका वेट कर रहे हैं यहाँ पर रुके कि उनसे बात करेंगे. लेकिन अभी 2:30 बज रहा है, अभी तक यहाँ पर किसी का भी पता नहीं है. ऐसे सिचुएशन में वो जो जिनको घर से बेघर किया वो उन्होंने ना चाय पिए है, ना पानी पिया है, ना खाना खाया. ऐसे हालात में इन लोगों की जिम्मेदारी और कई लोगों के उपवास चालू है. ऐसे हालात में भी इन्होंने कार्रवाई किया. इस कार्रवाई का वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से हम जाहिर निषेध करते हैं और उनको जल्द से जल्द न्याय मिलना चाहिए उसके लिए आह्वान करते हैं. अगर ये नहीं होता है तो वंचित बहुजन आघाड़ी इसके ऊपर कठोर आंदोलन करेंगी ऐसा हम जाहिर करते हैं.